पुढची बातमी सांगलीमधनं. थोर पुरुषांबद्दल वारंवार होणाऱ्या अवमानजनक वक्तव्यांच्या निषेधार्थ सांगली शहरात आज बंदची हाक दिली जाते. महापुरुषांच्या सन्मानार्थ पुरोगामी संघटना एकत्र येऊन पदयात्रा काढतील. सांगली शहर बंदची हाक दिली जाते महापुरुषांच्या विरोधात सातत्यानं होणाऱ्या अपमानजनक वक्तव्यांच्या निषेधार्थ. अधिक माहिती कुलदीप पाने देतात. कुलदीप, या बंदचं स्वरूप कसं आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? ज्ञानदा, बहुजन समाजातील खास करून या महामानवांच्या विरोधात जाणीवपूर्वक वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवलं जातोय काही जणांच्याकडून, असा आरोप या सगळ्या पुरोगामी संघटनांनी केला आहे आणि त्या निषेधार्थ आज सांगली शहर बंदची हाक दिलाय. खास करून दिवसभर या बंदला कसा प्रतिसाद मिळेल हे जरी सांगणं शक्य नसलं तरी या निमित्तानं सगळ्या पुरोगामी संघटना एकत्र येत आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि या निमित्तानं पुरोगामी संघटना शहरामध्ये एक पदयात्रा देखील काढणार आहेत. आत्ता आपल्यासोबत काही पुरोगामी संघटनांचे सदस्य आहेत. नेमक्या किती संघटना यामध्ये सहभागी होत आहेत आणि काय नेमकी पुढचं दिशा आहे तुमची? जिल्ह्यातल्या सर्व पुरोगामी पक्ष आणि संघटना यामध्ये सहभागी होतील. संघटनांची आकडेवारी सांगण्यापेक्षा असं आपण सांगू की यामध्ये आरएसएस प्रणित भाजप आणि जे सनातनी ब्राह्मण वर्ग आहे तो सोडून सगळा बहुजन समाज यामध्ये समाविष्ट आहे. वास्तविक ज्या ज्या बहुजनांच्या नायकांच्या विषयी निंदानालस्ती झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती ज्यांचं खरं प्रेम आहे ते या आंदोलनात असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती प्रेम असणारे सर्व या आंदोलनात असतील, महात्मा फुलेंच्यावर प्रेम असणारे सर्व असतील, कर्मवीर भाऊराव पाटलांच्यावर प्रेम असणारे सर्व असतील, आज या बहुजनांच्या महापुरुषाच्या सन्मानार्थ आज सर्व सांगलीकर मैदानात उतरलेले आहेत. पण एकीकडे राज्यपाल महोदयांनी काही स्पष्टीकरण त्या वक्तव्यात दिलं होतं, चंद्रकांत पाटलांनी देखील स्पष्टीकरण देऊन माफी मागितली होती, नेमकं त्यानंतर देखील हे सगळं होतंय काय? हा त्यांनी केलेला तो वाहन आहे. आपण राज्यपाल महोदयाबद्दल बोलला पण त्यांचं कसं आहे, पहिलं चूक करायची आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची. दिलगिरी हाच त्यांचा कट कारस्थानाचा भाग आहे. आम्ही त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार तर करतोयच, पण त्यांनी जे ह्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये जे जातीवाद्यानं थैमान घातले, खास करून मनुवाद्यांचे थैमान घातले, त्यांना रोख आणि ठोक उत्तर देण्यासाठी आज आम्ही सांगली बंदच्या माध्यमातून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही या पुरोगामी जे आमचे आराध्य म्हणजे स्फूर्तीस्थान आहे, दिलगिरी व्यक्त करायची आणि हाच त्या कटकारस्थानाचा भाग आहे असा देखील या संघटनांचा आरोप आहे. त्यामुळं जी काही माफीनामे या महापुरुषांच्या वक्तव्याच्या नंतर त्या त्या संबंधित व्यक्तीने केले ते देखील हे कटकारस्थान आहे असाच पद्धतीचा आरोप आहे. आणि त्या निषेधार्थच हे सगळ्या पुरोगामी संघटना आज एकत्र येऊन सांगली शहरची बंदची हाक त्यांनी दिलेली आहे. कुलदीप, धन्यवाद या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.